शेतकरी बंधूंनो, पशुधन म्हटलं की पशुपालकांचा नेहमीचा एक प्रश्न, तो म्हणजे चाऱ्याचा। विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपल्याला हिरवा चारा मिळत नाही, त्यामुळे पशुपालकांना हिरव्या चाऱ्याकरता वणवण भटकावं लागतं। मात्र हायड्रोपोनिक तंत्र हे शेतकऱ्यांकरता वरदान ठरू शकतं। या तंत्रामुळे कमी वेळ, कमी खर्च आणि कमी पाण्यात शेतीशिवाय चाऱ्याची निर्मिती करता येणार आहे। अहमदनगर जिल्ह्यामधल्या निमगाव पागा या गावच्या शेतकऱ्यांना हे तंत्र चांगलंच अवगत केलं आहे। त्यांचा चाऱ्याचा प्रश्न या तंत्रामुळे कायमचा निकाली निघालाय, पाहूयात। चारा तयार करण्यासाठी अनिल कानवडे या प्रगतिशील शेतकऱ्याला जमिनीची आवश्यकता उरली नाही। या शेडमध्ये ते जनावरांसाठी चारा तयार करतात। पशुपालकांसाठी वरदान ठरलेले हे चारा निर्मितीचं आधुनिक तंत्र हायड्रोपोनिक या नावानं हे तंत्र ओळखलं जातं। या पद्धतीने चारा तयार करण्यासाठी कानवडे यांना केवळ पाण्याची आवश्यकता भासते। अनिल कानवडे हे अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातल्या निमगाव पागा गावचे रहिवासी असून त्यांच्याकडे दुभती जनावरं आहेत। उन्हाळ्यात त्यांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत होती, त्यामुळे जनावरांना केवळ वाळलेला चारा द्यावा लागतो। हीच बाब लक्षात घेऊन कानवडे यांनी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मितीला सुरुवात केली। गेल्या 7 वर्षांपासून ते याच पद्धतीनं चाऱ्याची निर्मिती करतात। दुष्काळामध्ये जनावरांना चारा मिळत नव्हता, शेतामध्ये पण चारा नव्हता, शेतात चारा तयार करायला पाणी पण नव्हतं आणि जनावर एकदम कोरड्या चाऱ्यावरती होते। तर मी फक्त असं बघितलं होतं एक ठिकाणी का हायड्रोपोनिक चारा तयार केला जातो आणि त्या पद्धतीने मी संकल्पना सुरू केली होती आणि एकदम सोपी पद्धत आहे शेतकऱ्यांसाठी ही हायड्रोपोनिक पद्धत। त्यासाठी 20x70 फूट आकाराचे शेड उभारले आहेत, तसेच ट्रे ठेवण्यासाठी रॅक तयार केले आहेत। हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी मका 24 तास पाण्यात भिजवावा लागतो, त्यानंतर तो 2 दिवस ओल्या गोंडपाटात दळून ठेवल्यानंतर त्याला मोड फुटतात। हा मोड आलेला मका प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये ठेवून त्याला दर तासानं स्प्रेनं पाणी दिलं जातं। यासाठी फार कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते। या पद्धतीने 9 दिवसात 1.5 फूट उंचीचा चारा तयार होतो। 1 लिटर पाण्यामध्ये 1 ट्रेचं भागतं, म्हणजे इतक्या कमी पाण्यामध्ये आपल्याला 2 किलो मकापासून 18 ते 20 किलो चाऱ्याची निर्मिती झाली 9 दिवसामध्ये। जमिनीत येणाऱ्या चाऱ्याच्या तुलनेत हायड्रोपोनिक चाऱ्याची निर्मिती कमी खर्चिक असून जनावरांसाठी हा चारा अधिक पौष्टिक आहे। ज्यावेळेस सीझनला मका स्वस्त असतो त्यावेळेस मका शेतकरी भरून ठेवतात। 11-12 रुपये किलोनं मका मिळतो, 12 रुपये किलोच्या मक्यामध्ये आपल्याला साधारण 18 ते 20 किलो चारा तयार होतो, म्हणजे 2 किलो 18 रुपयाच्या मक्यामध्ये आपल्याला 20 किलो चारा तयार होतो, म्हणजे 1 ते 1.5 रुपये किलो चाऱ्याची कॉस्ट बसते आपल्याला फक्त। शेती व्यवसायाबरोबरच राज्यातील बहुतांशी शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात, मात्र उन्हाळ्यात पशुपालकांना हिरव्या चाऱ्यासाठी वणवण करावी लागते। मात्र कमी खर्चात, कमी पाण्यावर आणि कमी जागेत हिरवा चारा तयार करण्याचं हे हायड्रोपोनिक तंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले। जी मीडिया संगमनेर अहमदनगर। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।